सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात खासगी सावकारी तसंच फायनान्स पीडित मेळावा आयोजित करण्यात आला होता. अवैध खासगी सावकार फायनान्स कंपन्या तसंच बचत गट फायनान्स कंपन्या तसंच फायनान्सवाल्यांकडून होत असलेल्या शोषणाबाबत हे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. कोणत्याही सावकाराला भिवू नये किंवा कोणत्याही फायनान्सच्या वसुलीला भिवू नये, समोर येऊन आपली व्यथा मांडावी या व्यथेसाठी ही समिती स्थापन केलेली की खासगी सावकार आणि बचत गट किंवा फायनान्स यांच्यामध्ये समेट कसा करून हा विषय संपला जाईल. आत्महत्यापर्यंत हा विषय गेलेला होता, त्यावेळेस आमच्या मनात ही संकल्पना आली आणि या संकल्पनेतून माझे सगळे मित्रपरिवार यामध्ये सहभाग घेऊन आज हा मेळावा पार पडला. तत्पूर्वी आज आपल्या या फलटण तालुक्यामध्ये खासगी सावकारीच्या अवैध व्यवसायासाठी विरोधात आपल्या इथे जे फलटण तालुक्यामध्ये जी एक समिती स्थापन केली, त्या समितीचे आमीरबाई शेख असतील व इतर पदाधिकारी असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, भाजपचे पदाधिकारी असतील, यांनी आज उपस्थित राहून तसेच पोलीस प्रशासन यांनी उपस्थित राहून सदर पीडितांना दिलासा देण्याचं काम आम्ही करू व त्यांना न्याय देण्याचं आम्ही काम करू असे आश्वासन दिले.